लोकांनी दारू प्यायची की नाही याचा निर्णय सरकारनं घ्यायला पाहिजे, मात्र न्यायमूर्ती तो निर्णय घेत आहेत. काही लोकांना आनंद मिळतो, तो आनंद अशा प्रकारे हिरावून घेतला जातोय. न्यायमूर्तींनी आधी सरकारकडून मिळालेल्या सुविधा तसंच क्लब हाऊसचा त्याग केला पाहिजे असा टोमणाही त्यांनी लगावला. न्यायमूर्तीच आता राजकारण करू लागलेत, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावं आणि निवडणुका लढवाव्यात, त्यांना किती मतं पडतात हे पाहू असं जाहीर आव्हान देखील राऊत यांनी न्यायाधीशांना देऊन टाकलं. अरे लोकांनी दारू प्यायची की नाही ते सरकार ठरवेल, न्यायालय कोण ठरवणार आणि किती मीटर मध्ये तुम्ही कोण ठरवणार? तसा असेल तर जे न्यायमूर्तींचे जे क्लब आहेत ना सगळे सरकारी अनुदानाने मिळणार इत्यादी बंद केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या सगळ्या सोयी सवलती काय मिळवता आणि तुम्ही लोकांच्या जीवनातला आनंद नष्ट करून टाकता. थोडा तरी आनंद आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.